नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी आज देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलणार आहे होय देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस या माणसाविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे आणि टीका करण्यासारखा एकच मुद्दा आहे तो म्हणजे त्यांचा अण्णाव फडणवीस जात काढली की टीका करायला भरपूर मुद्दे उपलब्ध होतात मग इतिहासातले संबंध नसलेले दाखले काढता येतात ज्याचा फडणवीसांशी काही संबंध नाही असे दाखले काढता येतात उगाच काहीतरी जोडता येतं अनाजी पंत जोडता येतं अजून काही जोडता येतं देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रातल्या चार दोन निवडक लोकांना खटकणारी जात हा एक मुद्दा सोडला तर देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यात त्यांच्यावर लक्ष करता येईल असं काही आहे असं मला तरी वाटत नाही ज्या माणसांनी नेतृत्व उभा करताना जात बघितली नाही ज्या माणसानं माणसांना मोठ करताना जात धर्म याच्या पलीकडचा विचार केला विकास कामासाठीच असलं विजन ठेवलं की त्या विजनवर काम करताना महाराष्ट्र संपन्न आहे समृद्ध आहे वाटत म्हणून या एका अशा भगीरथाशी विषयी मी बोलणार आहे ज्या भगीरथानं महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्याच बांधवांना पावन करणारी विकासाची गंगा आणलेली आहे आणि अशी लांबलचक गंगाना की ज्याचा विचार करता करता मन थक्क व्हायला होत महाराष्ट्रामध्ये येणारा सगळ्यात मोठा परकीय गुंतवणुकीचा भाग हा त्या राज्यातल्या राज्यकर्त्याच्या बुद्धिमत्ता विजन आणि त्या कामाला इम्प्लिमेंट करण्यासाठीच चांगलं योगदान देण्याची वृत्ती यावरून येत असतो म्हणजे उगाच कोणी काही जपानला वाटलं जर्मनीला वाटलं आणि पैसे कोरियाला वाटलं आणि पैसे पाठवले असं नसतं ते इथे माझ्या कंपनीची गुंतवणूक झाली तर माझा फायदा किती आहे याचा विचार होत असतो आणि तसं वातावरण इथं आहे का याचा विचार केला जातो देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना हे अनुकूल वातावरण निर्माण करून दिलंय मुंबईच्या मेट्रोचा विषय असो मी एका मुंबई शहरापुरतं थोडस आधी बोलतो जरा बरं पडतं मग त्यानंतर आपण पुढे सरकू कारण एकट्या मुंबईत का ते पण सांगतोय मुंबईचा विषय घ्या मेट्रो उभा केल्या मेट्रोचं जाळं उभं केलं आज मुंबईमध्ये लोकलच्या बरोबरीनं मेट्रो चालण्याची स्थिती आली आहे म्हणजे मुंबईत लोकलचं जेवढं अंतर तेवढं मेट्रोचं जाळं अशी स्थिती मुंबईत लवकरच येणार आहे साधारण शंभर एक किलोमीटरच्या वर मेट्रोचं जाळं पसरणार आहे मुख्य मुंबई शहरापासून म्हणजे कुलाबापासून नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा बांद्र्यापर्यंतचा प्रवास आता सुखकर झालाय त्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली आहे समुद्राच्या खालून समुद्राच्या वरून रस्ते तयार तयार करण्यात आले अटल सेतू तयार झालाय तोही एक मोठा भाग आहे त्यासोबतच ठाणे कल्याण मुरबाड पनवेल याला जोडणारा रस्ता तयार झालाय या मुंबईच्या सर्वंकष वाढीसाठी विमानतळ मुंबईच्या बाहेर नेलाय तिसरं पालघरला एक विमानतळ होत आहे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही डोकं देवेंद्र फडणवीसांनी वापरलाय जे काही श्रम घेतले त्या श्रमाकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही समृद्धी महामार्ग मिसिंग लेन या सगळ्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही कोण उभा करतोय महाराष्ट्राला हे फार महत्वाचं असतं मंडळी कसा उभा करतोय हे महत्वाचं असतं त्याची जात काय हे महत्वाचं नसतं देवेंद्र फडणवीसांची जात काढून त्यांच्यावरती आक्षेप घेणाऱ्यांनी फडणवीसांनी केलेल्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायचा आहे की नाही जरा हे ठरवायला पाहिजे समृद्धी महामार्गाने मुंबई पर्यंतचा मराठवाड्यातल्या जालना संभाजीनगर नगर, नगर अहिल्यानगर या जिल्ह्यांचा भाग कसा जोडला गेलाय त्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांचा कसा फायदा होतोय याचा विचार करण्याची गरज असते त्याला एक विजन लागतं आणि हे विजन देवेंद्र फडणवीसांच्याकडे हा भगीरथ आहे विदर्भासाठी वैनगंगा पैनगंगा हा जो प्रकल्प राबवण्याची कन्सेप्ट देवेंद्र फडणवीसांच्या मनात आहे यामुळं विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाणी पाणी होणार आहे विदर्भातल्या नद्या बारमाही वाहत्या होणार आहेत पाणी साठवून राहणार आहे आणि या प्रकल्पाचा फायदा उन्हाळ्यात तलखली सहन करणाऱ्या विदर्भातल्या माणसांनाच कळणार आहे की काय होणार आहे त्यामुळं हा प्रकल्प व्हायचा असेल तर या माणसाचं हात बळकट करण्याची आवश्यकता आहे की नाही हे आपण ठरवायला पाहिजे मंडळी हो। एखाद्याला जातीवरून बोलणं सोपं आहे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा चार नऊ चौदा एकोणीस चार विधानसभेच्या निवडणुका नागपूरमधून लढवताना देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या घरी जाऊन आक्षेपण करून घेतात आणि गडकरी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जाऊन आपल्या उमेदवारी अर्ज भरतात ही प्रघात राहिलेला आहे एक जुना फोटो दाखवतो आणि नव व्हिडिओ दाखवतो म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल की पाच पाच निवडणुकांच्या मध्ये फॉर्म भरताना गडकरी त्यांना आशीर्वाद देत आहेत गडकरींच्या सोबत फडणवीस कसे आहेत ते जरा बघून घ्या ज्यांना गडकरी आणि फडणवीसांचा वाद दाखवायचा असतो ना त्यांच्यासाठी मी आता गडकरींचं भाषण ऐकवणार आहे म्हणजे गडकरी देवेंद्र फडणवीसांच्या मागे किती खंबीरपणे बाप माणसासारखे सारखे उभे आहेत हे तुमच्या लक्षात येईल कारण गडकरींचं वय इतकं ज्येष्ठ आहे की ते देवेंद्रजींच्या मागे पित्या समान उभे असतात जे जगात ते नागपुरात ही भाषा गडकरींची येते ऐका महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या विकासाकरता प्राधान्य जगात नाही मोहनजीला ऐकलं म्हणजे जे वाद आहेत गडकरी भांडण करतायत ते सगळं चित्र निर्माण केलं जातं ते किती खोट आहे हे दाखवणारी ही स्थिती आहे म्हणजे खरं तर गडकरी देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभे असतात हे सुद्धा आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं या देवेंद्र फडणवीसांना विदर्भाच्या भगीरथाला महाराष्ट्राच्या भगीरथाला महाराष्ट्राचा चौफेर विकास करायचा असेल तर आपल्याला त्याच्या मागे शक्ती बनून उभं राहावं लागेल एवढं मात्र नक्की आहे नमस्कार